एका मुलीवर रेप करून तिचा मर्डर करण्याचा प्लॅन आहे विकीचा. हंट ऑर बी हंटेड. तुमचं तुमच्या मुलाकडे लक्ष आहे का? असा एक गंभीर विषय घेऊन जतीन वागळे हे तरुण दिग्दर्शक आज पुन्हा एकदा आपल्यासमोर आलेत. त्यांनी ह्याच्या आधी चकवा आणि बंद नायलॉनचे असे दोन चित्रपट काढले होते आणि त्याच्यानंतर त्यांचा हा तिसरा दिग्दर्शित केलेला मांजा हा चित्रपट येत्या 21 जुलै रोजी प्रदर्शित होतो आहे. तर यानिमित्ताने आपण दिग्दर्शक जतीन वागळे आणि या चित्रपटाची भिस्त ज्यांच्यावर अवलंबून आहे ते सुमेध मुग्धनकर, अश्विनी भावे आणि रोहित फाळके या चित्रपटातील कलाकारांशी आज गप्पा मारतो आहे. या सर्वांचं मुंबई तरुण भारतच्या पोर्टलमध्ये सहर्ष स्वागत आहे. माझा सगळ्यात पहिला प्रश्न सुमेधला आहे, कारण या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर बघितल्यावर एक ह्या व्यक्तिरेखेची भीती वाटते किंवा अंगावर येतो, हा ही व्यक्तिरेखा एकदम अंगावर येते आणि काहीतरी वेगळं ह्या चित्रपटाने दाखवण्याचा प्रयत्न केला का काय असं वाटतं? तर सुरुवात तुझ्यापासून करूया. कॅरेक्टर थोडा वेगळा आहे, त्यामुळे जसं तुम्ही म्हणलात की भीती वाटू शकते किंवा अंगावर येतो असा, तो ॲक्च्युली तसा नाही आहे. त्याची एक वेगळी थॉट प्रोसेस आहे. खूप इंटेलिजंट आहे, खूप हुशार आहे, अभ्यासात चांगला आहे, स्पोर्ट्समध्ये चांगला आहे, त्याचं बिहेवियर चांगलं आहे, डिसेंट आहे. आणि ॲट द सेम टाईम एक हलकीशी थॉट प्रोसेस असते जी लहानपणीपासून आपण जसे जसे मोठे होत जातो तशी ती वाढत जाते. कुठेतरी त्याची ती वेगळी आहे असं म्हणता येईल आपल्याला. कुठेतरी सायकोलॉजिकली काही प्रॉब्लेम्स आपल्याला होतात, नॉट लिटरली असं वेडेपणा म्हणता येणार नाही, पण लॅक ऑफ सपोर्ट, लॅक ऑफ लव, लॅक ऑफ यु नो कंपनी फॅमिलीकडून किंवा घरचे कधी कधी समजू नाही शकत, असे बरेच फॅक्टर्स अशा कॅरेक्टर्सला लीड करू शकतात असं मला वाटतं. आणि या कॅरेक्टरबद्दल स्पेशली बोललो तर ह्याचा एक वेगळा कॉन्फिडन्स लेवल आहे. जसं मी आधीही बोललो, कॉन्फिडन्स ह्याचा एका वेगळ्या लेवलवर आहे. आणि ह्या कॅरेक्टर म्हणता येईल, हा कॅरेक्टर एक इमोशन आहे जो प्रत्येकाच्या मनात आहे. प्रत्येकाला एक गोष्ट करायची असते, प्रॉब्लेम हा होतो की तिथे एक पण येतं आणि एक रिझन येतं, एक एक्सक्यूज येतं आणि त्या एक्सक्यूजमुळे आपण पूर्ण करत नाही, पण आपण कुठेतरी आपलं मन मारतो. विकी कॅरेक्टर असा आहे की तो पण यूज करणारच नाही तिथे. मला हे करायचं आहे, करणार, ती गोष्ट करणार, त्यानंतर अजून एक गोष्ट करणार, हा तो कॅरेक्टर आहे. त्याला जे पाहिजे ते तो करणार, स्मार्टली करणार, असा तो कॅरेक्टरचा त्याचा आहे. तो कॉन्फिडन्स त्याचा त्या बाबतीत दिसतो, तो त्यासाठी मला स्पेशली वर्क करावं लागला असं मला म्हणता येईल. जतीन सर, पहिल्यांदा चकवा काढलात, मग बंद नायलॉनचे काढले, दोन्ही पिक्चर एकदम वेगळे होते, आता मांजा येतो आहे, तर कसं ह्या चित्रपटाची मुळात संकल्पना सुचणं, एका वेगळ्या पातळीवरचा हा चित्रपट आहे. म्हणजे पॅरेंटिंग वगैरे ह्या विषयावर बरेच चित्रपट येतात, सिरियल पण येतात, पण टीझर बघितल्यावर काहीतरी वेगळं जाणवते, तर ही संकल्पना नेमकी कुठनं सुचली आणि कथा लिहिताना काय अडचणी आल्या आणि आता चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलाय, तर ही प्रोसेस तुम्ही कशी अनुभवली? ॲक्च्युली मी तसे चित्रपट बनवतो जे मला बघायला आवडतील किंवा मला जे यूथ म्हणून बघायला आवडतील तसे चित्रपट मला बनवायला आवडतात. कारण आता खूप चित्रपट असे बनतात की हे ऑडियन्सला आवडतील असे ह्या दृष्टीने पिक्चर्स बनतात आणि ते अनफॉर्च्युनेटली नाही चालत. तर त्याच्यामध्ये कधी वेगळेपण असला पाहिजे, नॉट फॉर द सेक की हा वेगळा चित्रपट आहे, बट फॉर द सेक की हे आपल्याला काय बघायचं त्याच्यामध्ये. कारण आज आपण ॲमेझॉन, नेटफ्लिक्स सगळे चॅनल्स बघतोय, इतकं आपल्याला एक्सपोजर असतं की त्याच्यामध्येही आपण मग थिएटरमध्ये का जावं, 200 रुपये तिकीट भरून का कोणी बघावं, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण असलाच पाहिजे. तरीही ते कुठलं तरी वेगळेपण आपल्याला माहीत असला पाहिजे की आपल्याला हे आवडणार आहे, म्हणून ते इमोशन्स असतात. कारण तुम्हाला गणित येत असेल, मला येत नसेल, ते बौद्धिक आहे हे मिस होतं, पण तुम्हाला जितकं तुमच्या आईवरती प्रेम आहे तितकंच मला माझ्या आईवरती प्रेम आहे हे कॉमन असतं, म्हणून इमोशन हा कॉमन आहे. तिन्ही चित्रपटांची तुम्ही नावं घेतली, इमोशन हा कॉमन आहे, स्ट्रक्चरिंग वेगळं आहे फक्त. हा थॉट किंवा मांजाचा थॉट आला कुठून? ॲक्च्युली एक खरी घटना घडली होती आमचं स्कूल रियुनियनमध्ये, जिथे असं काहीतरी घडलं होतं ज्याच्यामुळे मला ॲज अ रायटर विचार करायला लागला की एक ग्रुप होता आमचा, त्याच्यामुळे एक मुलगा आला नव्हता त्या ग्रुपमध्ये आणि त्याला विचारलं होतं की बाबा तू येत का नाही, सो मला मला तुमचा चेहराही बघायचा नाही आहे. आता ही आम्ही जी भेटलो होतो, एक 25 वर्षाचं आमचं रियुनियन होतं, तर 25 वर्ष अगोदर आम्ही त्या मुलाला असं काय केलं होतं ज्याच्यामुळे तो अजूनही आमच्या वती इतकं आहे की तो आम्हाला भेटायचंही नाही आहे. फिजिकली आम्ही त्याला काहीच केलं नव्हतं, कारण मी त्याच शाळेत, मला माहिती आहे. तर आम्ही त्याला कधी शाब्दिक केलं असणार, काहीतरी आम्ही बोललो असणार आहे, तर कुठेतरी विचार केला किंवा बोलण्यावरती इतका इन्फ्लुअन्स होता की बाबा 25 वर्षांतरी त्या माणसाला तोंड नाही बघायचं आमचं. आता आम्हाला सगळ्यांना मुलं आहेत, बाळ आहेत, सगळ्या आता आयुष्य पुढे गेलेले, तरी तो अजून ते पकडून बसलेला होता.
सत्यघटना ट्रिगर पॉइंट होती. मग मी आमचे जे सायकॅट्रिस्ट मित्र आहेत भूषण शुक्ल त्यांना जाऊन भेटलो. त्यांना म्हटलं बाबा हा प्रॉब्लेम मला वाटतो ह्याच्यात ही फिल्म होऊ शकते का किंवा ही स्टोरी तुम्हाला होऊच शकते नक्कीच. ह्याला अमुक 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 म्हणतात. पण ते अमुक अमुक डिसऑर्डर जी होती मग ती बनवायची नव्हती कारण ती मग सायकॅट्री बेस्ड फिल्म झाली असती की ती डॉक्युमेंटरी झाली असती आणि मला डॉक्युमेंटरी बनवायची नव्हती. तर मी त्यांच्याकडनं पॉईंट्स घेतले. मी छोटे पॉईंट्स असेल किंवा विकीसारखा कॅरेक्टर त्याला देव आवडतो की नाही किंवा देवावरती विश्वास आहे की नाही किंवा जयदीपसारखा कॅरेक्टर त्याच्याकडे घरामध्ये काय असतील तो कुठले त्याला सवय असेल काय असेल हे सगळं बनवून आम्ही एक स्ट्रक्चर बनवलं. रिसर्च केल्याची होती आणि त्याच्यावरती आम्ही पूर्ण स्ट्रक्चर बनवलं. सगळ्यात सेंट्रल कॅरेक्टर जो अश्विनी मॅडमचा आहे तिचा सगळ्यात मोठा प्रवास आहे पूर्ण चित्रपटामध्ये. दोघे तिच्याबरोबर असतात पण जी पूर्ण गाडी आहे ज्याच्यावरती बसून जातात ती गाडी अश्विनी मॅडमचा जो कॅरेक्टर आहे समीर तो आहे. मग त्यांच्यामुळे फिल्म सुरू होते त्यांच्यामुळे फिल्म एंड होते. तो हा सगळ्यात मोठा कॅरेक्टर त्याचा त्याचे सगळे जे हावभाव होते की ती कशी वागेल काय करेल हे आमचा सगळ्यात जास्त स्टडी होता. अश्विनी मॅडम तुम्ही आता लेटेस्टमध्येच ध्यानीमनी चित्रपट प्रदर्शित झाला होता तर तो देखील थोडासा पॅरेंटिंग या विषयावर आधारित होता आणि काहीतरी थोडं वेगळं सांगण्याचा प्रयत्न केला होता चंद्रकांत सरांनी. पण आता दुसरा हा पिक्चर पण पॅरेंटिंग याच विषयावर आहे. तिथं लहान मुलगा होता इथं टीनेजर्स आहेत तर काय वाटते म्हणजे आता करिअरच्या एका पॅचला आल्यावर अशा पद्धतीच्याच भूमिका स्वीकारणार आहात का अजूनही वर्सेटाईल भूमिका करणार आहेत किंवा मग तशा भूमिका स्वीकारण्यामागचं काय उद्देश असू शकतो. आज माझ्या एज ग्रुपमध्ये कुठल्या भूमिका मला दिल्या जातील तुमची जर अपेक्षा असेल की मी यंग टीनेजर मुलीची भूमिका स्वीकारावी तसं मी करणार नाही बिकॉज आय डोंट फील प्लेजर इन डुईंग दॅट. सो माझ्या वयाला अनुरूप आणि माझ्या अभिनयाच्या ताकदीला अनुरूप ज्या भूमिका माझ्याकडे येतात त्यातल्या सिलेक्ट करून ज्या मला पटतात जी माणसं मला पटतात आणि ज्या फिल्मचं कथानक मला पटतं त्या फिल्म मी ॲक्सेप्ट करते. सो योगायोगाने दोन्ही फिल्म्स पालकत्वावरती होत्या पण दोन्ही फिल्म्स इफ तुम्ही पाहिल्यात तर त्याची त्या दोन्ही फिल्म्स इतक्या भिन्न प्रकृतीच्या आहेत. ध्यानीमनीमध्ये नसलेल्या मुलाला वाढवणारं एक मातृत्वाचं अंधप्रेम तिच्यामध्ये होतं आणि तिच्या कल्पकतेनी ते मूल ती निर्माण करते. ते मूल नसण्याच्या दुःखावरती आधारलेली फिल्म आहे. त्याची मूळ कल्पनाच निराळी आहे आणि याच्यामध्ये अतिशय नव्या ढंगाने केलेली नव्या युगाची ही फिल्म आहे. ध्यानीमनीची थोडीशी मागल्या पिढीची फिल्म होती ही. मला असं वाटतं ताज्या दमाच्या नवीन युगाच्या नव्या म्हणजे टीनेजर्सची फिल्म आहे ही. सो जरी दोन्ही फिल्ममध्ये पालकांचीच कामं मी केलेली असली तरीसुद्धा दोन्ही भूमिका खूप भिन्न पद्धतीनं रंगवलेल्या आहेत. रोहित तुझा पहिला पिक्चर बालक पालक होता. आता त्यानंतर साधारण एक चार एक वर्षाचा कालावधी गेला असेल तर त्या कालावधीनंतर आता तू हा पिक्चर करतोयस तर काय अनुभव कसा होता या पिक्चरचा आणि पुढच्या काही प्रोजेक्टबद्दल काही माहिती सांगशील का. अनुभव सांगायचा तर खूप वेगळा आहे खूप वास्ट आहे कारण बालक पालकमध्ये थोडंफार एक ॲमॅच्युअर ॲक्टर असल्यामुळे ते सगळं नवीन नवीन होतं. कुठेतरी एक थोडासा तो अनुभवाचा बेस घेऊन नंतर जेव्हा मी मांजा करायचं ठरवलं मला जेव्हा जतींद्रांनी कथानक ऐकवलं तेव्हा मला पटकन हे कॅरेक्टर फार आवडलं कारण ह्या कॅरेक्टरला जयदीपला खूप अप्स अँड डाऊन्स आहेत आणि मुळात ते कॅरेक्टर खूप अबोल आहे. त्यामुळे इंट्रोवर्ट असल्याने किंवा ते खूप शांत अबोल असल्याने ते कसं प्ले करायचं बोलायचं फार नाही आहे आणि बरंच काही सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे हे खरं त्यातनं एक चॅलेंज होतं. ते मला फार जास्त आवडलं म्हणून मला हा पिक्चर आवडला घ्यायला घ्यावासा वाटला. त्यासोबत या पिक्चरचा अनुभव म्हणजे ओव्हरऑल कास्ट म्हणजे आता अश्विनीताई किंवा सुमेद किंवा आमच्या क्रूमध्ये म्हणजे आता जतीनदादा आहे किंवा आमचे असोसिएट डिरेक्टर्स आहेत प्रोड्युसर्स आहेत त्रिलोकजी हे सगळे कायम सेटवरती असायचे आणि इतकं खेळतं वातावरण असायचं आणि काही ना काहीतरी रोज शिकता यायचं की एखादा जो सीन असेल आता मगाशीसुद्धा मी म्हटलं की आता सुमेद म्हणाला की रिहर्सल करायची असेल तर आम्ही अश्विनीताईकडे जाऊन बिंदास सांगायचो की एकदा रिहर्सल करूया का चालेल करूया. मग असं काहीच नव्हतं की दोन मिनटं थांबा वगैरे असं जरी असलं ना तरी कुठेही तो एक आड येणं असतं ना एक ऑकवर्डनेस वगैरे कुठे काही प्रकार नव्हता. सो इतकं खेळतं वातावरण असल्याने आम्ही
एकदा सलग आम्ही एक महिना शूट केलं आहे, म्हणजे असं कुठेच मध्ये गॅप नाही काही नाही, त्यामुळे आम्ही सगळे एकत्र राहत होतो, सो एक ते कुटुंब झाल्यासारखं होतं, सो एक छान अनुभव होता. सुमेध, आत्ताच हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तुझ्या व्यक्तिरेखेची शाहरुख खानच्या म्हणजे डरमधल्या शाहरुख खानशी कुठेतरी तुलना होती, ती सोशल मीडियावर पण आता सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तर तुझं मूळ, तुझा स्वभाव असा आहे, तुझं कॅरेक्टर मूळ असंच आहे का या पिक्चरसाठी तू ते डेव्हलप केलं आहेस? नाही, मी माझ्या कॅरेक्टरसारखा बिलकुल नाही आहे. अँड इफ आय टॉक अबाउट द ट्विट्स आणि जे ट्विटरवर चाललं आहे, इट्स अन ऑनर फॉर मी, इट वुड बी ऑनर फॉर एनी वन टू बी कम्पेअर्ड विथ सच अ ग्रेट पर्सनॅलिटी अँड सच ग्रेट कॅरेक्टर्स फ्रॉम सच ग्रेट मूवीज. सो दॅट्स ऑल आय कॅन से. आय एम जस्ट बीइंग हॅपी, आय एम जस्ट बीइंग यु नो एक. आणि असं हे प्रेम ॲक्च्युली कुठेतरी यु नो तुम्हाला अजून थोडं हे करतं, मोटिवेट करतं, थोडं पुश करतं की हे प्रेम असंच मिळत राहील जर तुम्ही अशीच मेहनत अजून केली राहता. सो आय एम फीलिंग रिअली हॅपी अँड लकी अबाउट इट. जतीन सर, शेवटचे दोन प्रश्न. एकतर ही स्टारकास्ट निवडताना काही अडचणी आल्या का, किंवा सुमेधसारखा एक वेगळ्या पद्धतीचा मुलगा तुम्हाला हवा होता ह्या पिक्चरसाठी, किंवा जयदीपची आई म्हणून अश्विनी भावेसारख्या समजूतदार व्यक्तिमत्व हवं होतं, तर हे स्टारकास्टची निवड कशी केली? आणि दुसरा आणि शेवटचा प्रश्न म्हणजे आत्ता जे काही मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये चित्रपट येत आहेत किंवा येऊ घातले, तर त्यांचा जॉनर खूपच वेगळा आहे, तर मनोरंजनाच्या त्या जॉनरमध्ये अशा विषयाचे चित्रपट प्रेक्षकांना किती आवडतील आणि आपल्याला किती प्रतिसाद मिळेल असं तुम्हाला वाटतं? पहिला म्हणजे कास्टिंगबद्दल तुम्ही जे म्हणालात, ही स्टोरी ॲक्च्युली मला लिहून 10-11 वर्ष तरी झाली होती खरं सांगायचं तर, आणि मला ॲक्च्युली तेव्हा हिंदीमध्ये करायची होती, कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक निर्मात्याला किंवा प्रत्येक दिग्दर्शकाला हिंदीमध्ये जायचंच असतं कुठं ना कुठं, तर तेव्हा माझा प्रयत्न चालू होता पण ते काहीच होत नव्हतं, आणि कुठेतरी मी ती स्टोरी सोडून दिली होती की बघू जेव्हा होईल तेव्हा होईल. पण त्रिलोकजींनी जेव्हा कंपनी सुरू केली तेव्हा तिने सगळ्यात पहिलं मला बोलवलं आपण ती स्टोरी करू, आणि ॲक्च्युली बंधन आलोनचं जेव्हा झाला होता की जेव्हा मी करत होतो तेव्हा मी हीच स्टोरी रिवाईव्ह करतो, कारण सैराट किंवा कट्ट्यार किंवा नटसम्राट सगळे चित्रपट फॉरेनला खूप पोचत होते आणि मराठी मूळ सोडून ते दुसऱ्याही एरियाजमध्ये रिलीज होत होते, ऑडियन्स बेस इन्क्रीज होत होता आणि ऑडियन्स बेसबरोबर त्यांची मेंटॅलिटीज चेंज होत होते, सबटायटल केलेली प्रिंट असेल काय असेल तेव्हा ऑडियन्स आपला खूप चेंज होतो आहे, म्हणून त्याचं कास्टिंग माझं फार महत्त्वाचं होतं. आणि अश्विनी मॅमला आम्ही स्काईपवरून ॲक्च्युली नरेशन दिलं होतं, आणि तेव्हा जेव्हा नरेशन दिलं तेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट रेडी होतं, डायलॉग्स नव्हते पण स्क्रिप्ट माझं बऱ्यापैकी रेडी होतं, स्ट्रक्चरिंग पूर्ण रेडी होतं, आणि स्काईपवरून नरेशन दिलं आणि मग आम्ही त्यांना ईमेल केलं. ॲक्च्युली त्यांनी स्क्रिप्ट बघूनच हो म्हटलं होतं, आणि कारण स्क्रिप्टची तयारी झाली होती, कारण आम्ही बरेच 10-11 वर्षाची ती काम करून, आणि ते 10 वर्ष जुनं स्क्रिप्ट नव्हतं, आम्ही प्रत्येक पावलावरती अरे हे चेंज करू, हे दाखले, हे या फिल्ममध्ये दिसलं असेल किंवा हे एक्सप्लोर की हे बोर होते की हे करता करता आलेलं फ्रेश वर्जन होतं स्क्रिप्टचं. आणि अश्विनी मॅमशिवाय तुम्ही ही फिल्म जेव्हा बघाल ते दुसरं कोणीच करू शकणार नाही. तुम्ही मगाशी जेव्हा अश्विनी मॅमला प्रश्न विचारला होता की कॅरेक्टर्सबद्दल, मला वाटतं की ही फिल्म झाल्यानंतर बऱ्याच वेळा मराठी मॅम असं होतं की अरे ह्याचे डेट्स नसेल तर आपण त्याचे घेऊ, त्याचे डेट्स नसेल की त्याचे घेऊ. मला असं वाटतं की फार वेळानंतर असं कुठलं तरी तुमच्याकडे काही नट येईल ज्याला बघून तुमचा चित्रपट लिहिला जाईल की अरे अश्विनी मॅडम आहेत आणि हे सगळं करू शकतायत तर आपण तिच्याभोवती फिल्म लिहू, हा जो पॉईंट असतो हा मला वाटतं आत्ता मांजा झाल्यानंतर होईल असं मला मनापासून वाटतं. नाही तर बऱ्याच वेळा अमुक हिरोईन नाही तर अमुक हिरोईन, तर अमुक नाही तर तिसरी, अरे डेट्स काय मॅच होतात, बजेट किती, हे किती, हा ह्या सर्कलमध्ये आपण अडकत असतो आणि एक प्रोजेक्ट बनवतो आपण, पण ते प्रोजेक्टच्या शिवाय जे लोकं फिल्म्स बनवतात, जसं आता मी बनवते टिपिकल प्रोजेक्ट नाही आहे पण स्टोरी अनुसार जे बनतात ते, आता अश्विनी मॅमचा जो रोल आहे हा बघून अरे हा रोल किंवा ह्या मॅडमनं घेऊन आपण रोल लिहू शकतो, हे ह्याच्यासाठी मला वाटतं एक नवीन पूर्ण एक पिढी तयार होऊ शकते असं मला वाटतं. सेकंडली तुमचा जो प्रश्न होता की सुमेध आणि रोहितचं जे सिलेक्शन झालं ते, ॲक्च्युली आम्ही नलिनी रत्नम ज्यांनी कास्टिंग केलं होतं आमचं, तिने आम्ही एक 200-250 मुलांचं आम्ही ऑडिशन्स घेतले होते, फोटोग्राफ्स घेऊन जे बेसिक काही एक काम केलं असेल, भरत नाटकातून असेल, ॲड केली असेल, कुठे ना काहीतरी एक एक्सपोजर मिळालं की नाही एक शॉर्टलिस्टिंगसाठी, त्याच्यातले 200-250 मुलांना आम्ही सिलेक्ट केलं होतं, बघितलं होतं.
मुंबई महाराष्ट्राभर गोवा गुजरात सगळीकडून आले ती मुलं. आम्ही ऑफिसला 80 मुलं होते, त्यांनी बोलवलं. त्या 80 मुलांना मी सीन दिला, त्यांना वाचायला दिला, मी त्यांची ऑडिशन घेतले. करता करता शेवटचे 4 आले. ते शेवटचे 4 जण मी शेवटचे 2 केले, हा जयदीप आणि हा विकी. प्लॅन काय आहे?